किंवा तुझा एकवीर आई या मालिकेच्या निमित्तानं आई एकवीरेचं दर्शन घेतलेलं आहे आणि अर्थात ते कलाकार आहे आणि आता खूप छान प्रसन्न वाटते, तुमच्या फिलिंग सांगा मला, कारण ते दर्शन घेऊन आलं. हो, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं जसं तुम्ही म्हणालात. आणि एकवीराला यायची इच्छा खूप होती या मालिकेनिमित्त, इथं दर्शन पण घेता आलं आहे म्हणजे सुरुवात मातेच्या दर्शनाने झाले आणि आत गाभाऱ्यात तर इतकं छान, इतकं शांत, प्रसन्न आणि अगदी भारावून जायला होतं. सो मी खूप म्हणजे एकवीरा मातेसाठी इथे खूप लाईन लागते आणि हे मी कधी असं अनुभवलं नव्हतं, मी खूप ऐकलं होतं, पण आता का आहे हे मला आज जाणवलं आहे. आमचं इथे शूट पण झालं पहिल्या एपिसोडचं, सो याआधी पण मी येऊन गेले होते, तर तेव्हाचा उत्साह आजचा उत्साह सगळा सेम आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना की भक्तांसाठी धावून येणारी एकवीराई आहे, सो त्या भक्तांची श्रद्धा आज बघता आली. आणि शूटच्या दिवशी पण तो एक अनुभव सांगेन की एवढं सगळं कॅमेरा आणि सगळं इक्विपमेंट्स घेऊन आम्ही वर इथपर्यंत चढून आलो पण अजिबात थकवा जाणवला नाही. आणि याआधी मी कधीच एकवीराईच्या दर्शनाला आले नव्हते, कदाचित आईंनीच बोलवून घेतलं आज असं म्हणत आहे. आणि इथे आल्यानंतरचा उत्साह, ती ऊर्जा वेगळीच आहे. तू स्वतः ते पात्र साकारत असताना ती एक जबाबदारी आहे आणि तिथे आल्यानंतरचं त्या भावना काय वाटतात? हो, आता आणखीन जबाबदारी तर आहेच आणि आता आणखीन काय म्हणता येईल त्याला, थोडं दडपण यायला लागलं आहे त्या जबाबदारीचं, कारण लोकांची एवढी श्रद्धा आहे आणि म्हणजे लोक एवढ्या मोठ्या संख्येनं येतातही, देवीला मानतातही, त्यांना त्यांच्या चमत्काराची प्रचितीसुद्धा आली. सो आता हेच पात्र साकारलं म्हणे, त्यामुळे एक तर मी स्वतःला खूप लक्की समजते की ही संधी मला मिळाली आणि एकंदरीत आता शूटलाही मजा येते. नक्कीच, आणि आणखी गप्पा मारूयात आपण, दर्शन झालेलं आहे खाली जाऊन आपण त्यासाठी, पण एक विरा आईचा उदो. मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. अर्थात आपण लोणावळ्यात आलेलो आहोत आणि एकवीरा आईचं दर्शन घेतलं आणि दर्शनात आपण जी मालिका येते आशीर्वाद तुझा एकवीरा आई या कलाकारांना भेटलो आणि पुन्हा एकदा आता पत्रकार परिषदही झाली आणि पुन्हा आपण मयुरीशी बोलतोय. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुझं. आणि भक्तांना संकटातून तारण्यासाठी एकवीरा आई पुन्हा येते आणि ती मालिका स्वरूपात आम्ही बघू. पण एकवीरा आई यांच्याविषयी तुला आधी काय कळालं होतं किंवा त्यांचे किस्से ऐकले होतेस का? तू इथे कधी दर्शन आली होतीस का? याबद्दल थोडंसं सांग. मी इथं दर्शनाला याआधी नव्हते आले, म्हणजे मी खूप ऐकलं होतं, यायची खूप इच्छा होती पण ती वेळ जुळून आली नव्हती. आणि खरं तर मी असं म्हणेन या मालिकेच्या निमित्ताने ती वेळ आली आणि दर्शनही खूप उत्तम प्रकारे दर्शन झालं. किस्से म्हणशील तर जे आमच्या मालिकेचे लेखक आणि प्रोड्युसर आहेत चिन्मय मांडलेकर, त्यांनी आम्हाला फर्स्ट मीटिंगमध्ये आम्हाला बरेच किस्से सांगले जेव्हा ते इथं आले होते. लोकांचे त्यांनी कम्युनिकेट केलं आणि खूप असे काय म्हणता येईल भक्तांनी त्यांचे खरे अनुभव शेअर केले. सो ते सगळे त्यांनीही मला सांगितले की ह्या पद्धतीनं अख्खी हिस्ट्री सांगितली मुळात या मंदिराची आणि स्टोरी जी काही आपल्या आख्यायिका आहेत त्यातल्या काही गोष्टी त्याने मला एक्सप्लेन केल्या आणि खरे किस्से हे सगळं मला त्याच्याकडनं ऐकायला मिळालं. आणि आताही मी जे काही बघते आहे म्हणजे जो काही रिस्पॉन्स मिळतो आहे फर्स्ट प्रोमोनंतर, तर लोक ऑलरेडी इतके एक्साइटेड आहेत की एकवीरा माता आणि एकवीरा मातेवरची ही पहिलीच तशी म्हटलं तर मालिका आहे, त्यामुळे इवन आय एम एक्साइटेड. ते पात्र आपण देवत्व म्हणूयात जसं आताही म्हटलं गेलं आणि त्या पूर्ण भूमिकेसाठी तो पेहराव असेल आणि त्याच्यात वावरत असताना किंवा ती भूमिका करत असताना तुला काय फील होत आहे? खूप छान वाटतं आहे. मी आज सगळ्यात कधीच अशी मायथोलॉजिकल भूमिका केली नव्हती, जी करायची खूप इच्छा होती आणि या निमित्ताने मला ती संधी मिळाली. सो आम्ही जसं मी म्हटलं की प्रोमोपासूनच खूप छान रिस्पॉन्स लोकांचा आहेच आणि जेव्हा मी हे म्हणजे सुरुवातीचे अगदी दिवस होते आम्ही शूट करत होतो आणि काही लोकं आली होती शूटिंग बघायला,
तर त्या गेटअपमधनं मी जशी वॅनिटीच्या बाहेर आले तर सगळेजण मला वाकून नमस्कार करायला लागले. तिथेच मला थोडंसं असं झालं की म्हणजे छान वाटण्यापेक्षा थोडं दडपण येऊ लागलं, कारण लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि देवी म्हणून आता ते माझ्याकडे बघतात. सो ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता पत्रकार परिषदेत तू एक महत्त्वाचा किस्सा आणि गोष्ट शेअर केली, त्या ती म्हणजे आम्ही आता प्रोमोज आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या ना, त्याच्यात तू जे पात्र आहे अमृताचं तिला उचलतेस आणि चालतेस, आणि खरंच हे एक मोठं चॅलेंज होतं तुझ्यासाठी, कारण त्या सगळ्या ह्याच्यात तू उचलणं किंवा त्या अभिनयी त्याच्यात करणं नाही. म्हणजे साडीत एक तर साडी वॉज दी फर्स्ट चॅलेंज, त्यात ती बेशुद्ध पडलेली असल्यामुळे तिचं अख्खं भार तिनं माझ्या हातावर सोडला होता. आणि थर्ड वॉज की आता मला इथनं पार तिथपर्यंत किमान एक 20 पावलं चालायचं आहे. सो आम्ही म्हणजे मेंटली तयारी तशी नव्हती की म्हटलं होऊन जाईल की मे बी क्लोजमध्ये करतील किंवा काही टेक्निकॅलिटी, तर तसं झालं नाही. मुळात मला ॲक्च्युली तिला घेऊन चालायला लागलं आणि मला सुरुवातीला स्वतःला झागदूक होती, कारण माझ्या हातून ती पडली तिला लागलं तर ती एक वेगळं चॅलेंज, आणि त्यात साडीत माझाच पाय अडकून दोघी पडू तर ते एक वेगळं चॅलेंज, आणि थ्रूआउट त्या वॉकमध्ये चेहऱ्यावरती स्माईल ठेवणं हे एक आणखीन महत्त्वाचं चॅलेंज होतं. पण ते झालं आणि मला असं वाटतं की आणखीन एक चमत्कार म्हणता येईल की एक विरा मातेनेच शक्ती दिली आणि निभावून नेलं ते. तू सीन झाल्यावर काय काय तुला असं वाटलं की काय मी म्हणजे मला तर विश्वास बसला की हे मी करू शकले मुळात, आणि अख्खं युनिट वॉज स्टन, कारण इवन ते लोक वर नॉट शुअर की मी ॲक्च्युली चालू शकेन हिला घेऊन. चालेल एक थोडीशी आणि नंतर बसेल किंवा मे बी 2 पावलं, पण बऱ्यापैकी चालले आणि विथ स्माइलिंग एक्सप्रेशन तर अख्खं युनिट स्टार्टेड क्लॅपिंग, आणि दॅट वॉज अ गुड फिलिंग. म्हणजे एज अन आर्टिस्टसुद्धा खूप छान वाटलं की सगळेजण आपलं कौतुक करत आहे, आणि पर्सनली मला म्हणजे त्या चमत्काराची जाणीव झाली. आता तू करून दाखवलंस आणि तू ते आव्हान अत्यंत उत्तम पद्धतीने पेललंयस असं म्हणूयात, पण आई एकविराविषयीचे अनेक चमत्कार आणि अनेक किस्से आपण ऐकतो आणि इथे आल्यावरही लोकं सांगतात की कशा पद्धतीनं आणि लोकांची प्रचंड श्रद्धा आहे, पण तुझ्या आयुष्यात काही किस्सा असा घडला आणि तुला असं जाणवलं की देवाने हे तारून नेलं आहे, असं कधी झालं आहे तुझ्या आयुष्यात? माझ्या बाबतीत हो असं म्हणता येईल. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, मी भाऊ आणि माझी बहिणी, आणि लवासाला गेलो होतो. तिथनं खाली उतरताना रोड तो अख्खा घाटाचा रोड आहे आणि फार आधीची गोष्ट, म्हणजे आता तिथं मला वाटतं लाईट्स वगैरे आले असतील माहीत नाही, स्ट्रीट लाईट आहे, तिथं स्ट्रीट लाईटही नव्हते आणि आम्हाला काहीच अंदाज नाही. आम्ही आपले वरती लेकच्या बाजूला टाईमपास वगैरे केला आणि जेव्हा आम्ही रिअलाईज केलं आपल्याला खाली उतरायचं आहे तेव्हा ऑलरेडी काळोख झालेला. सो आम्ही म्हटलं तर देवाचं नाव घेऊन निघूयात आणि बघूयात कसं म्हणजे निघता येईल आणि काय, रस्ता नवीन आणि बाजूला जंगल आणि त्यात घाट. तर जेव्हा आम्ही तिथनं बाहेर पडलो, तिथे एक चेकपोस्ट आहे वरती आत शिरताना, त्या चेकपोस्टच्या इथं आम्हाला एक गाडी दिसली आमच्यासमोर एक्झॅक्टली, जी त्याच्या आधी कुठंच नव्हती, आउट ऑफ नोवेअर ती गाडी आमच्यासमोर आली आणि पूर्ण घाट उतरेपर्यंत ती गाडी थ्रूआउट आमच्यासमोरून चालत होती. आणि ते म्हणजे जनरली आपल्याकडे तर राईट टर्न घेताना पण लोकल सिग्नल देतातच असं नाही, पण घाट उतरताना त्या गाडीने प्रत्येक वेळी जो जो वळण येत होता प्रत्येक वळणाला ती गाडी सिग्नल देत होती की आता पुढे लेफ्ट आहे, पुढे राईट आहे, जे आम्हाला कळत होतं की अच्छा आता आपल्याला रस्ता ॲक्च्युली पूर्ण गाईड केला आम्हाला खाली उतरेस तर. आणि जेव्हा आम्ही खाली उतरलो त्यानंतर ती गाडी खरंच कुठे दिसली नाही, म्हणजे आम्ही तिघं होतो असं नाही एका व्यक्तीचं, तिघांसाठी हा चमत्कार होता आणि तिघंही आम्ही इवर स्टंट की ती गाडी गेली कुठे, कुठे थांबली का काय, का पुढे सुसाट गेली असेल, तशी पुढे गेली असेल, पण ती जी कोणी व्यक्ती होती तिला देवाने तेव्हा ती बुद्धी दिली की आमच्यासोबत चालवं आणि आम्हाला रस्ता दाखवावं. सो हा एक दैवी चमत्कार माझा मी अनुभवलेला. चमत्कार अनेकांच्या आयुष्यात घडलेले आहेत आणि मला वाटतं आई एकविराच्या स्वरूपातही लोकांसमोर आलं आहे आणि तू या पात्रातून जी जी श्रद्धा आहे लोकांची मला वाटतं त्यांचंही प्रेम मिळवशील आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.